नमस्कार मंडळी, मराठी कलासृष्टीला खूप चांगले कलाकार लाभले आहेत. कोणी आपल्या अभिनयातून हसवले तर कोणी अक्षरश रडवले, काहींनी तर नकारात्मक भूमिका साकारून शिव्या द्यायला देखील भाग पाडले. अशी त्रिगोनी भूमिका साकारून घराघरात जाऊन पोहोचलेले सर्वांचे आवडते कलाकार म्हणजे अतुल परचुरे. अतुल परचुरे यांचं वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले, त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी तसेच प्रेक्षक वर्ग हळहळ व्यक्त करत आहेत. अतुल परचुरे यांनी आजवर अनेक मालिका, नाटक, चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. झी मराठी वाहिनीवर त्यांनी जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे, होणार सून मी ह्या घरची, माझा होशील ना यासारख्या असंख्य गाजलेल्या मालिकेत काम केले होते. माझा होशील ना या मालिकेत त्यांनी जेडी हे नकारात्मक पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनात अजून एक वेगळी जागा निर्माण केली होती. अतुल परचुरे यांनी कर्करोगावर मात देखील केली होती. या आजारातून बाहेर आल्यावर त्यांनी नाटकात देखील काम करण्यास सुरुवात केली होती. सूर्याची पिल्ले या नाटकाच्या तालीमीत त्यांनी तालीम करण्यास सुरुवात केली, पण अचानक त्यांची तब्येत पुन्हा खालावली आणि काल 14 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पत्नी सोनिया परचुरे या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. पतीच्या अकाली जाण्याने त्या खूपच ढासळल्या आहेत. त्यांच्या या आजारात पत्नी सोनिया परचुरे आणि त्यांच्या मुलीने खंबीरपणे त्यांची साथ दिली होती, पण जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. अतुल परचुरे यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीतील कलाकार देखील हतबल झाले आहेत. कुशल बद्रिके यांनी एक पोस्ट केली की आम्हाला पूल बरोबर जोडणारा आमचा पूलच ढासळला. अशा शब्दात कुशल बद्रिके यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर मंडळी, आपल्या सफर ताऱ्यांची या चॅनलद्वारे पुन्हा एकदा अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.